रुग्णांची आरटीपीसीआर चाचणीसाठी नाक आणि तोंडातील स्वॅब हा घेतला जातो। ही प्रक्रिया बरीच त्रासदायक असते। या त्रासदायक चाचणीला नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने म्हणजेच निरीने उपाय शोधला आहे। सलाईन पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली जाऊ शकते। यात रुग्णांना होणारा त्रास हा कमी होणार असून पैशांची व मनुष्यबळाचीही बचत होणार आहे। निरीच्या व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णा खैरनार म्हणाले की निरीने सलाईन गार्गल आरटीपीसीआर टेस्ट हे तंत्र विकसित केले आहे, यामुळे आता नाका तोंडातून स्वॅब संकलित करण्याची गरज नाही। चाचणी करणाऱ्या व्यक्तीला सलाईन पाणी दिले जाईल। त्या व्यक्तीने 15 सेकंदासाठी संपूर्ण घशातून गुळणी म्हणजेच गार्गल करणे अपेक्षित आहे। पुढील 15 सेकंद चूळ पाणी तोंडात ठेवणे हे अपेक्षित आहे। त्यानंतर हे पाणी त्या व्यक्तीने एका वेसल मध्ये थुंकावे। हेच पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाईल। संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असल्यास त्याच्या तोंडातील विषाणू या पाण्यात संकलित होतो आणि ही चाचणी 100% शास्त्रीय दृष्टिकोनातून पार पडते।